आजपर्यंत आपण मनुष्य हा जगण्यासाठी संघर्ष करत असलेले ऐकले आहे, परंतु जांभे विसापूर आदिवासी कातकरी बांधवांना मरण्याच्या जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे। जांभे गावातील चार वाडीतील लोकांना स्मशानभूमीवरती पेट घालण्यासाठी जनसंवर्धन विभागाने मनाई केलेली आहे, त्यामुळे पेट घालण्यासाठी त्यांना उपोषित राहावे लागत आहे। स्मशानभूमीच्या जागेवर बाजूला बोरवेल खोदण्यासाठी परवानगी देण्यात आली, परंतु स्मशानभूमी शेड बांधण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे। स्मशानभूमी बांधण्यासाठी 2.5 लाखाचा निधी सरकारकडून आलेला रिटर्न गेला आहे, त्यामुळे आदिवासी बांधवांकडून नाराजी व्यक्त होत आहे। येतच हा खास रिपोर्ट। ग्रामपंचायत विसापूर कार्यक्षेत्रातील असणाऱ्या बेंद्रेवाडी कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जांभे हद्दीतील कातकरवाडी या चार वाडीसाठी जांभे विसापूर लघुपाट बंधारे योजनेसाठी संपादित केलेल्या धरणाच्या खालील बाजूस शिल्लक जागेमध्ये स्मशान शेड बांधण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती, परंतु सध्या धरणाचे काम प्रगतीपथावर असून अद्याप सांडवा प्रवेश व उच्च कालव्यांच्या कामास सुरुवात झालेली नाही। सदर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या जागेमध्ये उच्च कालव्याचे काम करण्यात येणार आहे, त्यामुळे धरणाच्या अनुषंगाने इतर कामे करण्याची असल्याने धरणाच्या खालील बाजू संपादित जागेमध्ये स्मशान शेड बांधण्यासाठी परवानगी या कार्यालयाकडून देता येत नाही असे आपणास या कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे। कृष्ण शिंदे, आमच्या इथे चार वाड्या आहेत, पण आम्हाला चारही वाड्यांना स्मशानभूमी नाही, तेव्हा आम्ही अशी उघड्यावरती चालतो आहे, तर आम्हाला स्मशानभूमी मिळावी अशी आमची सरकारला आज्ञा आहे। आणि हा जो धरण आमच्या इथे बांधतायत हा सरकारी आहे, आणि ही जी स्मशानभूमीची योजना आहे ती पण सरकारी आहे। मग धरण तुम्ही सरकार बांधताय, मग माणसं जाळायला तुम्ही हे स्मशानभूमी बांधायला का नाही देत? मग आम्ही माणसं कुठे नेऊन जाळायची? पावसाने आमचा इथं जाळायला गेल्याच्यानंतर उघड्यावरती जर स्मशानामध्ये माणूस जर जाळला तर एकाचा पायच राहतो, तर एकाचा हातच राहतो। एक तर सरकारने आमच्या इथला रॉकेल बंद केला नाही, आम्ही कशाने माणूस जाळायचा? एखादी जर आमच्या इथं स्मशानभूमी असेल तर आम्ही तो स्मशानभूमीमध्ये माणूस व्यवस्थित जाळू तर शकतो ना। मग हा सरकारने विचार केला पाहिजे ना आमच्या चार वाड्यांचा, तो सरकार का विचार करत नाही? पवन बाबाजी बेंद्रे विसापूर यांचे याबरोबर या कार्यालयाचे जलसंधारण अधिकारी यांचे समवेत दिनांक 16/11/2021 रोजी प्रत्यक्ष जागेवर झालेल्या पाहणीदरम्यान झालेली चर्चेनुसार मोजे जांभे तालुका दापोली येथील गट क्रमांक 234 ब मधील योजनेसाठी संपादित क्षेत्र 0.6300 हेक्टर आर वगळून धरणाच्या खालील बाजूस शिल्लक राहिलेल्या जागेमध्ये क्षेत्र 0.3450 हेक्टर आर स्मशान शेड बांधण्यासाठी ना हरकत दाखला देण्यात आला आहे, असे पत्र उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण उपविभाग दापोली यांनी सरपंच निर्मल ग्रामपंचायत विसापूर यांना दिनांक 22/11/2021 रोजी देण्यात आले आहे। मनुष्या संतोष शिल्लम, इथलीच रहिवाशी विसापूर दामगा विसापूर समशराली नगरची रहिवाशी आहे। माझा जन्म झाल्यापासून ह्याच्या अगोदरही 200 वर्षापूर्वी इथंच समशान आहे, आणि इथेच राहू दे आणि इथं राहायला पाहिजे आणि बांधून पण व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। आणि जर हे समशान झालं नाही तर आम्ही धरणाची गाड्या बोलवणार नाही, आणि आले तरी त्याला आम्ही मारहाण करणार। जवसर आमचा समशान बांधून होत नाही तोपर्यंत आम्ही मी त्याला हात लावून देणार नाही धरणाला सुद्धा, असा आमचा विचार आहे। महिलांचा चार वाड्यांचा या गावातील लोकांनी आता प्रेत कुठे जाळायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। प्रशासनाने स्मशान शेड बांधण्यासाठी परवानगी दिली नाही तर आम्ही आता यापुढे कोणीही मयत झाले तर तहसील कार्यालय दापोली येथे प्रेत नेणार आहोत व तेथे प्रेत जाळणार आहोत, गावात धरण बांधू देणार नाहीत, अधिकाऱ्यांना दगडे मारू, असा आक्रमक पवित्रा जांभे येथील आदिवासी बांधवांनी दिला आहे। मी नागे जाधव आहे, मी जांभे नवानगर या गावातली रहिवासी आहे। आम्ही पूर्वीपासून इथंच राहतो, आमची ही पूर्वीपासून जागाच आहे। आम्ही इथून धरणामुळे आमची घर उठल्यामुळे आम्ही वरती जाऊन दुसरी जागा घेतली, आणि आमचं स्मशान इथंच आहे। आमची माणसांचं प्रेत झाल्यानंतर आम्ही कुठं आमच्या माणसांचं प्रेत घेऊन जाणार काय? आम्ही धरणात टाकणार काय? आमच्या लोकांना स्मशान नको आहे का? आमच्या लोकांना बोरवेलची इथं परवानगी दिली, आमच्या लोकांच्या स्मशानभूमीमधले स्मशानभूमीला तुम्ही परवानगी देत नाही,
मग ह्या बोरवेलला सहमती कशी दिली तुम्ही? आमच्या पण समशनाला सहमती द्यायला पाहिजे होतात ना। यावेळी जामगे गावातील चार वाड्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते तसा बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी स्वतः जामगे येथे जाऊन आदिवासी बांधवांची ही समस्या जाणून घेतली व ही समस्या प्रशासनाने सोडवली नाही तर आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करणार आहोत, असा आंदोलनाचा इशारा प्रशासनास दिला आहे। शंकर पवार, मुक्काम जामगे नवानगर आदिवासी वाडी। कारण आम्ही इथं लय ज म्हणजे स्मशानभूमीसाठी हे अधुरा पाऊस पडला किंवा काही पडला, पाऊस पावसापासून आमची लय अडचण होते। कारण पावसापासून आमची असे अडचण होते की स्मशानामध्ये माणूस जर लपरेस झाला गेलो तर कुणाचा हातच राहतो, कुणाचा पायच राहतो, असा बरीच आम्हाला अडचण होते। त्याच्यामुळं सरकारने पण त्याच्यावर विचार करावा आणि आम्हाला स्मशानभूमी शेड लवकरात लवकर बांधून द्यावी। कारण का धरणावाल्याची जमीन धरणात गेलेली आहे, सर्वच एकवेर झालेली आहे। कारण बोरवेलला तुम्ही संमती देत आहो, मग आम्हाला स्मशानला तुम्ही संमती का देत नाही आणि आम्हाला अडचण का करताव? जर तुम्ही असं जर अडचण करत जर गेलो तर उद्या जर आमचा प्रेत झाला तर आम्ही इथनं प्रेत उचलणार आणि दापोली सरळ प्रांत ऑफिसला किंवा तहसील ऑफिसला आम्ही सरळ आणून तिथं जायला विचार करणार। ह्याचा पण तुम्ही पुढचा विचार करा आणि आम्हाला काय तो योग्यशीर निर्णय तुम्ही द्या। प्रेत कोठे जाळायचे हा प्रश्न आदिवासी कातकरी समाजासमोर निर्माण झाला आहे। पावसाळ्यात एखादी व्यक्तीचे प्रेत झाल्यास अंत्यसंस्कार कसे करायचे हा प्रश्न गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे। आधी घरांचे व्यवस्थापन झाले त्यामुळे बेघर होण्याची वेळ आली। आता या धरणामुळे पुन्हा एकदा स्मशानभूमीपासून बेदखल होण्याची वेळ आली आहे। त्यामुळे आमच्या स्मशानभूमीची व्यवस्था झाल्याशिवाय धरणाचे काम होऊ देणार नसल्याचा इशारा आदिवासी कातकरी समाजातील आहे। अडचण येत असेल तर आम्हाला दुसरी जागा द्या आणि शेड आम्हाला बांधून द्या। म्हणजे गव्हर्नमेंटने याचा रिलीज विचार करावा। आम्ही अडचणीत लोक पडलेले आहोत, चार वाड्यांची स्मशानभूमी आहे आणि याची निधी येऊन पडलेली आहे, तरी याचा गव्हर्नमेंटने विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला याची मान्यता मिळावी।